जळगाव जिल्ह्यातील कोचूर जिनावल वडगाव खिरोदा परिसरात झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. केळी बागांमधील केळी उन्मळून पडली तर ज्वारी मका कपाशी पूर्णपणे झोपली आहेत. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांनी कोचूर खुर्द कोचूर बुद्रुक येथे शेतांमध्ये जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा करून नुकसानग्रस्त शेतांचे तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित मिळावी अशी मागणी केली. आज आम्ही इकडे रावेर तालुक्यामध्ये कोसूर या गावाच्या परिसरामध्ये आलेलो आहोत आणि प्रत्येक शेतामध्ये जाऊन तिथे पाहणी करतो आहे आणि प्रत्येकाच्या शेतामध्ये जी पिकाची हालत आहे ती बघून अत्यंत वाईट वाटतंय आणि खरंच देवाने तोंडापर्यंत आलेला घास हा या शेतकऱ्यांच्या हातून उडलाय. जर परिस्थिती तुम्ही बघितली आता ही आई इथे बघितली तर अख्ख्या शेतामधले केळीची खोडं ही कोलमडून पडलेली आहे. शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यात यावी जे आत्ता सगळे लोक सर्वे करतायत आणि पाहणी करून एक मदत मिळण्यासाठीचे प्रयत्न चालूच आहेत. पण हे सगळं न करता आत्ता जी परिस्थिती आम्ही ग्राउंड लेवलला बघतोय तर शेतकऱ्यांना सरसकटच मदत मिळाली पाहिजे हे आणि तीच मागणी माझी या माध्यमातून राहील. यावेळी सोबत सावदा नगराध्यक्ष अनिता येवले, भाजप विधानसभा सहक्षेत्र प्रमुख शिवाजी पाटील, जिल्हा परिषद सदस्य कैलास सरोदे, भाजप तालुका सरचिटणीस महेश चौधरी, मंडळ अधिकारी संदीप जयस्वाल, तलाठी बाबर, सरपंच रवींद्र महाजन, कोचूर खुर्द सरपंच स्वाती परदेशी आदी उपस्थित होते. याआधी सीएमव्ही व्हायरस व आता वादळी पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी पावसामुळे केळी मका ज्वारी कापूस जमीन दोस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. याचे व्यवस्थित पंचनामे होऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी सुद्धा मदत व पुनर्वसन खात्याचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्यासोबत शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी चर्चा केली. जळगावहून धर्मेंद्र सोबत आनंद शर्मा, इंडिया अप तक न्यूज मराठी. शुभमङ्गलम् नक्षत्रमङ्गलम् अलङ्कारमङ्गलम् रतनलाल सिंह बाफना ज्वेलर्स भारतवर्ष का स्वर्ण तीर्थ.